आता एक बातमी मागची बातमी, ती म्हणजे अंबरनाथ मध्ये उभारण्यात आलेल्या रेल्वे पादचारी पुलाचं आणि होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन बुधवारी राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं. या कार्यक्रमाची अंबरनाथ मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र यावर उद्घाटक म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून चक्क पियुष गोयल यांचा उल्लेख करण्यात आला होता. 7 जुलै 2021 पासून केंद्रीय रेल्वे मंत्री पदाची जबाबदारी डॉक्टर अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आली असून तेच सध्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत. असं असताना शिवसेनेला मात्र त्याचा विसर पडला असावा, त्यामुळे पियुष गोयल हे केंद्रीय रेल्वे मंत्री असल्याचा जावई शोध त्यांनी लावला. शहरात शिवसेनेच्या माध्यमातून लावलेले केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे बॅनर नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनले होते. आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. ABC News निर्भीड पत्रकारितेचं नवं पर्व.